आज सह्याद्री प्रतिष्ठान स्थानिक गुरुनाथ अगवले यांच्यासोबत माऊली किल्ल्यावरती आलेलो आहोत. माऊली किल्ल्याच्या या दुर्ग त्रिकुटाला, म्हणजे जसं आपण माहितीच्या अनुसार सांगतो की माऊली हा दुर्ग त्रिकुट आहे, भंडार दुर्ग, पळस दुर्ग आणि माऊली यापैकी आज आम्ही आत्ता ज्या ठिकाणी आहोत तो आहे पळस दुर्ग. पळस दुर्ग वरती आजवरच्या इतिहासामध्ये तटबंदी पाहण्यात आलेली आहे, पण पळस दुर्गवरती अपरिचित असा दरवाजाही सापडलेला आहे, ज्या दरवाजाला प्रॉपर कमान आहे, ज्या दरवाजाला पायऱ्यांची वाट आहे. आता या ठिकाणातून बघताय आणि ह्या दरवाजाचा जो मुख्य वहिवाट आहे, जो प्रवेश आहे, तो हा जो खाली गाव दिसतोय हा खोर नावाचा गाव आहे. त्या खोर नावाच्या गावावरून वर येणारी वाट आहे, ती वाट ह्या कड्याच्या सुळक्याने बाजून येते आणि ती वाट खोरवरून वर जाऊन आतमध्ये पळसला जाते. दुसरी गोष्ट की ही जी 30 फूट लांबी एवढी जी दरड खाली कोसळली आहे, याच्यामध्ये कमानीचे काही भाग आहेत जे ह्या कमानीचे भाग खाली कोसळले आहेत आणि ह्याच्या बाजूला सध्याच गुरुनाथ दागवले यांच्या मुलाचं नाव देऊन हा जो सुळका आहे, नवनाथ नावाचा सुळका आहे. ही झालं लोकेशनला, म्हणजे जिकडनं तुम्ही आयडेंटिफाय करू शकता हा दरवाजा. लोक खोर गावांनी वर गेलेले आहेत, लोक नवनाथ सुळका केलेले आहेत, पण ह्याच ठिकाणी लोकांनी आजवर इथे आलेले नाही आहेत. आणि इकडनं आल्यावरती आपण पाहू शकता की ही दरवाजाची कमान आहे, ह्या कमानीला प्रॉपर हे चिरे आहेत, हे चिरे पाहू शकता आपण, हे चिरे आहेत. साधारण 4.5 फूट लांबी एवढी ही कमान आहे, ह्याच्या खाली डिझाईन आहे आणि ह्याच्या आतमध्ये अजून 4 ते 5 फूट खाली खोल असण्याचा संभावना आहे. सह्याद्री प्रतिष्ठान शहापूर विभाग हे स्थानिक गुरुनाथ आगेवले ह्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील मोहिमा घेऊन हे क्लीन करतील. आता ही जी कमान आहे ही कमान पूर्णत्वास इथे जाते, तुम्ही पाहू शकता दोन्ही ठिकाणी इकडे या इकडे. हनुमान दरवाजा आणि भंडारगर एक कल्याण दरवाजा, आम्ही इकडे तोफ शोधण्याच्या याच्यामध्ये आलो तर आम्हाला एक दुसरा दरवाजा नंतर आमच्या आला तर परत आम्ही ते 10 दिवसात परत आलो, तापसफाई केली तर म्हणजे व्यवस्थित जरा त्याची फिल्म दिसते आम्हाला त्याची. बस बस जय शिवराय. आज आपल्यासोबत आहेत आगेवले माऊली गावचे ग्रामस्थ. आजवर जवळपास 25 वर्षापासून माऊली किल्ल्यावरती पर्यटकांना, गिर्यारोहकांना, सुटीवीरांना या माऊलीच्या कणाकणा जाणार असलेले आपल्यासोबत आहेत. गुरुनाथ आगेवलेवर सांगायचं झालं तर मी जवळपास माऊली किल्ल्यांवर 3 दरवाजे आम्हाला माहित होते, हनुमान दरवाजा, कल्याण दरवाजा आणि महादरवाजा. पण जेव्हा आम्ही इथे आलो आम्हाला हे काही औषध दिसले तेव्हा हा पूर्णपणे इथपर्यंत गाडला गेलेला होता. इथे आता मी तुम्हाला बसले दिसतोय तिथपर्यंत हा गाडला गेलेला. त्यानंतर आम्ही सुद्धा एक मोहीम घेण्याचा प्रयत्न केला, गणेश सरांना कॉल केला, त्यांना सांगितलं की असं असं आहे म्हणून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गुरुदादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज पुन्हा इकडे आलो.